नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण सुखं चिकन कसं बनवायचं हे बघतोय। तर हे चिकन बनवण्याकरता आज आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत, तर फक्त वाफेवरती शिजून हे चिकन आज आपण बनवतोय। तर चिकनला सुटणारं स्वतःच किंवा जे अंगचं पाणी असतं यामध्ये चिकन शिजून जर का सुखं चिकन बनवलं तर ते चवीला अप्रतिम लागतं। तर चला रेसिपी सुरू करूयात। इथे मी अर्धा किलो चिकन पाण्याने स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे, सोबतच आपल्याला यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे, यानंतर 1/2 चमचा धने पावडर आपल्याला यात घालायची आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी यामध्ये घातली। आता हे सर्व मसाले आणि आलं लसूण पेस्ट या चिकनला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। सर्व मसाले आणि आलं लसूण पेस्ट चिकनला व्यवस्थित लावून घेतली। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घालून चिकन थोड्या वेळासाठी असं मुरत ठेवलं की चिकनला पाणी सुटतं आणि या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला चिकनच शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजवण्याकरता आज आपण वेगळ्या पाण्याचा वापर करणार नाही आहोत। सर्व मसाले, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून चिकन छान असं मॅरिनेट करून घेतलंय। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि साधारण 1/2 ते 1 तासासाठी चिकन आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे। चिकन मुरतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। चिकन मॅरिनेट करून मुरत ठेवलंय तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करू। तर इथे बघा, आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आणि त्यासाठी 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। यातच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत। सोबतच आपल्याला थोडीशी ताजी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी न घालताच हे आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे। गरज असेल तर गरजेप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालून हे मिक्सरवर फिरून वाटून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा, पाणी न घालताच असं मी हे वाटण तयार करून घेतलं आहे। सुकं चिकन बनवतोय तर त्यासाठी आपल्याला अगदी फाईन अशी पेस्ट तयार करायची गरज नाही, असं थोडंसं खरखरीत असं वाटून घेतलं तरी देखील चालेल। तर इथे आपलं वाटण बनून तयार झालेलं आहे। त्याचबरोबर 1 तास झालेला आहे आपण चिकन मॅरिनेट करून मुरत ठेवलेलं आहे। आता आपण चिकन बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी 3 चमचे तेल काढून घेतलेलं आहे। सुकं चिकन बनवतोय तर नेहमीच्या भाजीपेक्षा त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 3 ते 4 आपल्याला यामध्ये तमालपत्र घालायचे आहेत। यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। तर हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला मध्यम आचेवरती मऊसर होईस तोपर्यंत आणि थोडासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर कांदा जो आहे तो आपल्याला शक्य होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे मग तो तेलामध्ये लवकर परतला जातो आणि पटकन मऊसर होतो। आता इथे बघा, कांदा परतून घेतल्यानंतर छान असा याला गुलाबी रंग आलेला आहे आणि मऊसर देखील झालाय। आता यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर याला आपल्याला 1/2 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। इथे आपला टोमॅटो देखील परतवून झालेला आहे। आता यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं। हे वाटण घालून आपल्याला यामध्ये 1/2 मिनिटभर परतवून घ्यायचं, म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होईल। तर 1/2 मिनिटभर हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर बघा, थोडंसं हे परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तर या इथे मी कोणतेही सुके मसाले घालणार नाही, कारण आपण चिकन मॅरिनेट करतानाच त्यामध्ये हळद, सर्व मसाले, आलं लसूण पेस्ट घातलेली होती, सोबतच मीठ देखील आपण त्यामध्ये घातलेलं होतं। त्यामुळे या स्टेजला मी इथे फक्त थोडासा तिखटपणा यावा याकरता 1 चमचाभर घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता कांदा लसूण मसाला यामध्ये घालून मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन आता यामध्ये घालायचं आहे। चिकन यामध्ये घातलं की ते मिक्स करून यामध्ये थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचंय। चिकन असं थोडंसं परतवून घेतलं की सर्व मसाले जे आहेत ते चिकनला अगदी व्यवस्थित लागतात, छान असं मसाल्यांचं कोटिंग चिकनला येतं। चिकन यामध्ये घालून 2 ते 3 मिनटं परतून घेतल्यानंतर सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागलेले आहेत आणि छान असं मसाल्यांचं कोटिंग देखील चिकनला आलेलं आहे। आता याला आपल्याला शिजवून घ्यायचंय। तर चिकन शिजवण्यासाठी आज आपण वरून जास्तीचं किंवा एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालणार नाहीयेत। आज आपण नुसत्या वाफेवरती चिकन शिजवणार आहोत, म्हणून बघा कढईवरती असं थोडंसं खोलगट ताट ठेवायचं आणि या ताटामध्ये आपल्याला 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवरती चिकन आपल्याला
15 ते 20 मिनिट शिजू द्यायचंय. असं ताटामध्ये पाणी घालून चिकन शिजत ठेवलं की ताटाच्या खालच्या बाजूला वाफ तयार होते आणि या वाफेचं पाण्यात रूपांतर होऊन त्या पाण्यामध्येच आपलं चिकन जे आहे ते शिजलं जातं. आता हे चिकन शिजत असताना अधूनमधून दर 5 मिनिटांनी यावरचं झाकण काढायचंय आणि याला एकदा हलवून घ्यायचंय. असं याला व्यवस्थित हलवून घेतलं की चिकन जे आहे ते सर्व बाजूने चांगलं शिजलं जातं. याला चमच्याने थोडस हलवून खालीवर करून घेतलं की चिकनचे सर्व पीस सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजले जातात. आता पुन्हा एकदा यावरती मी झाकण ठेवून याला शिजू देणार आहे. तर तुम्ही इथे बघतच असाल की चिकनवरचं झाकण काढून याला मी असं अधूनमधून चमच्याने हलवून घेत आहे. असं चिकन थोडंसं खालीवर करून घेतलं की चिकनचे सर्व पीस सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजले जातात आणि तुम्ही इथे बघू शकता की चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आता या पाण्यामध्येच आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं. याला वरून जास्तीचं पाणी घालण्याची आपल्याला गरज लागत नाही. तर बघा जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत, चिकन आपलं शिजतंय आणि या ताटावरचं पाणी देखील बघा बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं चिकन शिजून तयार झालंय. याला आता एकदा आपण हलवून घेऊ. आता हे चिकन तुम्हाला आणखीन थोडस सुकं हवं असेल तर या स्टेजला गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती चिकन थोडा वेळ शिजू द्यायचंय. म्हणजे मग यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आटलं जाईल. पण मला असं थोडंसं रसरशीत आणि ओलसर चिकन हवंय म्हणून मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते आपलं चिकन जे आहे ते शिजलंय की नाही. तर चिकनचा असा एक पीस घ्यायचा आणि याला तोडून जर बघितलं तर बघा याचा सहज तुकडा पडतोय. म्हणजे आपलं हे चिकन जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलंय. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर अशा रीतीने तयार झालं आपलं नुसत्या वाफेवर शिजवून घेतलेलं मस्त असं सुकं चिकन. तर तयार करून घेतलेलं हे मस्त असं चमचमीत रसरशीत सुकं चिकन लगेचच आपण सर्व्ह करून घेऊयात. तर फार काही मसाल्यांचा वापर न करता, खूप सारा तामझाम न करता, अतिशय सोप्या पद्धतीने पाण्याचा वापर न करता नुसत्या वाफेवरती शिजून आज आपण हे मस्त असं चमचमीत सुकं चिकन बनवलेलं आहे. एकदा हे सुकं चिकन तुम्ही देखील नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.